नमस्कार, आज आपण पायथागोरसची त्रिकोटे तीही फक्त सेकंदात कशी काढावी जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। त्रिकोटे म्हणजे काय ते अगोदर पाहूया। त्रिकोटामध्ये मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। ते काढण्याचं सूत्र आपणाला माहीत आहे, 2n n² + 1 आणि n² - 1। या व्यतिरिक्त आपण एक त्रिकोट पाहूया। पहिलं त्रिकोट आहे 3 4 5। यामध्ये 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग हा 5 च्या वर्गा एवढा असतो, म्हणजे 9 अधिक 16 = 25। 25 = 25 म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू या बरोबर आहेत। हे पायथागोरसचं त्रिकोट आहे। या त्रिकोटावरती आधारितच आपण दुसरी त्रिकोटं कशी काढायची ते पाहूया। या ठिकाणी 3 4 5 हे त्रिकोट आपण लिहिलेलं आहे। या त्रिकोटाला जर आपण 2 गुणलं तर आपल्याला पुढील त्रिकोट मिळते। उदाहरणार्थ 3 × 2 = 6, 4 × 2 = 8 आणि 5 × 2 = 10। म्हणजे त्याची पट आपल्याला काय करायची आहे, करत जायचं आहे। यानंतर 3 जर आपण 3 गुणलं तर आपल्याला पुढील त्रिकोट मिळेल, म्हणजे 3 × 3 = 9, 4 × 3 = 12, 5 × 3 = 15। यानंतर 4 गुणूया, 4 गुणल्यानंतर 12 16 20 हे आपल्याला त्रिकोट मिळेल। त्यानंतर आपण 5 गुणूया, 15 20 25, म्हणजे एक त्रिकोट जर आपल्याला मिळालं तर त्या संख्येला आपण त्याच पटीमध्ये गुणत गेलो तर आपल्याला पायथागोरसची इतर त्रिकोटे मिळतात। दुसरे एक उदाहरण पाहूया, 5 12 13। या ठिकाणी 5 दुप्पट केल्यानंतर आपल्याला 10 मिळेल, 12 दुप्पट केल्यानंतर 24 आणि 13 दुप्पट केल्यानंतर 26। म्हणजे 10 24 26 हे पायथागोरसचं अजून एक त्रिकोट असणार आहे। यानंतर 3 गुणल्यानंतर 15 36 39 हेही पायथागोरसचं त्रिकोट असेल, 20 48 52। अशा प्रकारे आपण फक्त सेकंदामध्ये जी त्रिकोट आहेत त्या त्रिकोटांना गुणल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची नवीन त्रिकोटे मिळतात। धन्यवाद।